हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित ज्यांच्या अहवालाचं प्रकाशन करण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो ते आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनील मेंढेजी, विधान परिषदेचे आमदार परिणय फुकेजी, भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आमचे सहकारी नरेंद्र भोंडेकरजी, आपले या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष शिवरामजी विरेकुंजे, आपले प्रभारी संजयजी भेंडे, मंचावर उपस्थित बाळाभाऊ काशीवार, हेमचंद्रजी कापगते, रामचंद्रजी अवसरे, बाळाभाऊ अंजनकर, प्रदीपजी पडोळे, त्याचप्रमाणे रेखाताई भाजीपाले, इंद्राणीताई कापगते, तिलकजी वैद्य, सर्वच मंचावर उपस्थित आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू. आज खरं म्हणजे पालकमंत्री झाल्यानंतर माझा पहिलाच दौरा आहे आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी येण्याची घोषणा केल्यानंतर सर्वांनी खासदारांनी मला आग्रह केला की या निमित्ताने त्यांच्या अहवालाचं प्रकाशन देखील त्यांना करायचं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगलं काम अहवाल प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी केलं. कारण भारतीय जनता पक्षामध्ये आपण एक परंपरा केली आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेला उत्तरदायी असला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा हा त्यांनी जनतेसमोर मांडणं हे त्याचं कर्तव्य आहे. जनतेने निवडून दिल्यानंतर अनेक वेळा लोकप्रतिनिधींना असं वाटतं की आपणच मालक आहोत, पण आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी सांगितलं लोकप्रतिनिधी हा मालक नाही आहे, तो सेवक आहे, सेवा करणं हा त्याचा धर्म आहे आणि सेवकाने आपले मालक असलेल्या जनतेला आपण काय नेमकी सेवा केली याचा लेखाजोखा देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या निमित्ताने आपल्या खासदारांनी हा संपूर्ण लेखाजोखा मांडलाय. दोन पुस्तिका या ठिकाणी लेखाजोख्याच्या आहेत. एक नगराध्यक्ष म्हणून या भंडारा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या रस्त्याच्या सुवेच्या ज्या वेगवेगळ्या योजना त्यांनी केल्या आणि वेगवेगळे प्रयोग जे केले त्या संदर्भातला एक लेखाजोखा त्यांनी मांडलाय आणि निश्चितच भंडारा शहराचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात मागच्या काळात बदललेलं आपण बघितलं आणि मी देखील मुख्यमंत्री असताना नगरविकास खात्याच्या माध्यमातून भंडारा शहर असेल किंवा भंडारा गोंदिया जिल्ह्यातली इतर शहरं असतील याला मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचा उपयोग करून अतिशय चांगल्या प्रकारे सुनियोजित अशा प्रकारचं भंडारा शहराचं काम हे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलं. आणि मी पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो खासदारांना, सन्माननीय आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना या भंडारा शहराच्या इतरही ज्या काही योजना प्रलंबित असतील त्या योजना मार्गी लावण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण करू. एवढंच नाही तर भंडारा जिल्ह्यामधल्याही अनेक बाबी ज्या आहेत त्या बाबी निश्चितपणे आपण मार्गी लावू. त्यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जी कामं केली त्याचाही लेखाजोखा आपल्यापुढे मांडला. सातत्याने दिल्लीमध्ये जाऊन विविध प्रश्न आपल्या मतदारसंघाचे लावून धरायचे, वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जायचं, त्या मंत्र्यांच्या माध्यमातून त्या प्रश्नांना कुठेतरी न्याय मिळवून द्यायचा अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलंय आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय अल्प काळामध्ये अनेक चांगली कामं ही आपल्या खासदार मेंढेजींच्या नावानं आज या ठिकाणी आपल्याला लिहिता आली, बघता आली. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.
आणि उर्वरित काळाला शुभेच्छा देत असताना निश्चितपणे त्यांनी याहीपेक्षा चांगलं काम येत्या काळामध्ये करावं. आता पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आहे, त्याच्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण निश्चित कारवाई करू. खर तर या निमित्ताने आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये आता अनेक कामं आपल्याला करायची आहेत आणि विशेषतः आमचे जे धान उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा बोनस हा गेले काही वर्ष त्या ठिकाणी मिळत नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांना अधिकची मदत झाली पाहिजे हा मानस माझा देखील आहे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचा देखील आहे. केवळ मागच्या काळामध्ये धान खरेदीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आणि बोनसच्या नावाने जो काही अनागोंदी कारभार आपल्याला पाहायला मिळतोय तो कुठेतरी दूर झाला पाहिजे. शेतकऱ्याचं धान खरेदी झालंच पाहिजे आणि तेही त्या ठिकाणी वेळेत झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये आणि शेतकऱ्याच्या नावाने व्यापाऱ्यानेच धान त्या ठिकाणी टाकायचं हे देखील होऊ नये. अशा प्रकारे अनेक बोगस संस्था ज्या तयार झाल्या त्या बोगस संस्थांच्या माध्यमातून ज्यांच्याजवळ काही जागा नाही, ज्यांच्याजवळ स्टोरेज कॅपॅसिटी नाही आणि आजही या भंडारा जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेचं खरेदी केलेलं जे धान कागदावर दाखवलं आहे त्यातलं खूप मोठ्या प्रमाणात धान गायब आहे, ते सरकारला सापडलंच नाही. ते आता शोधावं लागेल आणि ते जर सापडलं नाही तर ज्यांनी त्याचं गबन केला त्यांना कुठेतरी आपल्याला धरावं लागेल. कारण शेतकऱ्याची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बेईमानी ही आपण सहन करणार नाही आणि म्हणून यावेळेस त्याची पद्धतही सुटसुटीत आपल्याला करावी लागेल. आता लवकरच या ठिकाणी धान येणार आहे त्यामुळे ती खरेदीची व्यवस्था करावी लागेल आणि त्यासोबत आपल्याला नवीन पद्धतीनं बोनस किंवा मदत कशी देता येईल याचं वर्किंग आम्ही सुरू केलेलं आहे. कारण कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याच्या नावाने दुसऱ्यांनी मदत लाटू नये आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था आम्ही उभी करतो. मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्याला बोनस म्हणा किंवा मदत म्हणा काही म्हटलं तरी या वर्षीच्या आमच्या शेतकऱ्याला ही मदत चांगली भरघोस मदत आम्ही निश्चितपणे देणार हे मी आपल्याला आजच्या या निमित्ताने सांगतो. आणि या सगळ्या प्रक्रिया येत्या काळामध्ये आपण पारदर्शीपणे करूया. खरं म्हणजे जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत, नरेंद्रजींनी देखील एक अतिशय चांगला विषय या ठिकाणी मांडला आणि आपल्याला खरं तर आपला पर्यटनाचा जिल्हा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन पर्यटन आहे आणि त्याच्यासोबत खरं म्हणजे आपल्याकडे इतकी चांगली नदी आहे आणि त्यासोबत आपला सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे गोसेखुर्दचा या प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये किंवा प्रकल्पाच्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या संधी तयार करता येतात आणि म्हणून निश्चितच आपण या संदर्भात आता इरिगेशन विभाग देखील माझ्याचकडे आहे तर मी इरिगेशन विभागाला सांगून त्याचा पुढाकार घेऊन निश्चितपणे एक चांगला आराखडा हा आपण मंजूर करू आणि या गोसेखुर्दच्या माध्यमातून पर्यटनाच्या नवीन संधी आपल्याकडे कशा तयार होतील आणि त्यातनं हजारो लोकांच्या हाताला रोजगार कसा मिळेल हा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. खरं म्हणजे आपलं सरकार आल्याबरोबर भंडाऱ्याला मेडिकल कॉलेज देण्याच्या संदर्भातला सकारात्मक निर्णय आपण केलाय, लवकरच त्या संदर्भात पुढची कारवाई आपण करू आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल तर त्या संदर्भातली सगळी कारवाई ही निश्चितपणे येत्या काळात आपण करणार आहोत. खरं तर अनेक विषय पहिल्याच भाषणामध्ये सगळे विषय जर मी सांगून दिले तर तुम्ही मला परत बोलवणारच नाही, त्याच्यामुळे काही विषय शिल्लक ठेवतो, काही DPDC करता शिल्लक ठेवतो. पण एवढंच सांगू इच्छितो की हा आपला भंडारा जिल्हा जो आहे हा एक अतिशय चांगला जिल्हा आहे, महत्वाचा जिल्हा आहे, अतिशय प्रेम करणारी लोक या ठिकाणी आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं मला असं वाटतं की सगळ्यात जुनं काम असलेला जिल्हा ज्या जिल्ह्याने वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाला यश दिलं, ज्या काळामध्ये राज्यातही यश मिळत नव्हतं त्याही काळात भारतीय जनता पक्षाला या भंडारा जिल्ह्याने यश दिलंय, त्यामुळे पुन्हा एकदा योग्य प्रकारे बांधणी करून आणि आपले सर्व मित्रपक्ष आणि आपण सगळे मिळून पुन्हा एकदा हा जिल्हा चांगल्या प्रकारे आपल्या हाती घेऊ आणि या जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण सगळे लोक मिळून अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं काम येत्या काळात करू.
मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण या आगमन प्रसंगी मोठं स्वागत केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम येत्या काळामध्ये निश्चितपणे होईल एवढं आश्वासित करून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.